तावडे गावात परशुराम जोमा म्हात्रे विद्यालय आणि आत्माराम धुंडू म्हात्रे ज्युनियर कॉलेज मध्ये मंगळवारी कैलासवासी परशुराम जोमा म्हात्रे यांच्या 34व्या स्मृती दिनाच्या निमित्ताने बक्षीस वितरण समारोहाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमासाठी जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील प्रमुख अतिथींच्या रूपात उपस्थित होते। या प्रसंगी अरविंद म्हात्रे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशीनाथ पाटील, तालुका चिटणीस नारायण घरत, पंचायत समिती सभापती विद्या पाटील, उपसभापती सखाराम पाटील, ज्ञानेश्वर पाटील, हरेश केनी, राम शेटकरावकर, एकनाथ देशेकर, गुलाबताई म्हात्रे आदी मान्यवरांचे शाळेचे प्राध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते। तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला। शिक्षण महर्षिनी या रयत शिक्षण संस्थेच्या छोट्याशा रोपट्याची मुहूर्तमेढ सण 1965 साली रोवली, त्या रोपट्याचा वटवृक्षात रूपांतर झालेला आपल्याला पाहायला मिळेल। ज्या 35 विद्यार्थ्यावर ही शाळा सुरू झाली, दीड शिक्षक एवढ्याच फक्त साफ होता त्या 1965 साली, आणि या दीड शिक्षकावर आणि 35 विद्यार्थ्यावर सुरू झालेली ही शाळा आज जवळजवळ 1800 विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं कार्य करते, हे अभिमानानं मला इथं सांगावं लागेल।